बेल्ले येथे 2 महिन्यापूर्वी कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक नायडू रुग्णालयात केली होती। ते त्या ठिकाणी सेवेत कार्यरत होते। विश्रांतीसाठी ते आपल्या घरी आळेफाटा येथे आले असता त्यांना त्रास होऊ लागल्याने ते आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात गेले व आळेफाटा येथील सोनोग्राफी सेंटरमध्ये त्यांनी तपासणी केली। त्यानंतरही त्यांना बरे न वाटल्याने ते आळे प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उमेश घोडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना शनिवारी तपासणीसाठी नायडू रुग्णालयात पाठवण्यात आले असता त्यांच्या त्या ठिकाणी 2 कोरोनाच्या तपासण्या करण्यात आल्या। त्यांचा रिपोर्ट आज सोमवारी आला असून दोन्ही तपासण्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उमेश घोडे यांनी सांगितले। परंतु शनिवारपासूनच आळेफाटा व बेल्ले परिसरातील नागरिक भयभीत झाले होते, परंतु आज रिपोर्ट निगेटिव्ह मिळाल्यामुळे परिसरातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला। तसे पाहता गेली 2 महिने हे डॉक्टर कोरोना रुग्णांचीच सेवा करत होते। त्यांच्या हातून बरेच रुग्ण बरेही झाले आहेत। कोरोनाच्या या योद्ध्याला कार्यकारी संपादक गणेश चोरे व आयवन न्यूज परिवाराचा मानाचा मुजरा। बातम्या अचूक, विश्लेषण बिनचूक, आपण पाहत राहा फक्त आयवन न्यूज।